फोटो व्यवस्थित घेऊ सर हो ना इकडे तुम्ही महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्याकडे लायसन आहे बॅच आहे परमिट आहे म्हणजे सर्व लिगल आहे आता ह्या जे टू व्हीलर रॅपिडो किंवा ह्या ज्या भांडवलदार कंपनी आणि हे सगळे रिक्षा चालक टॅक्सीवाले हातवर बोट असतात त्यांचं भांडवल जर आपण पाहिलं तर 10,000-15,000 रुपये भरून त्यांनी लोन काढून त्यांनी सगळं केलं पिंपरीजवर पुण्यामध्ये जवळजवळ 1,00,000 रिक्षा चालक मा आहेत त्याच्यावरती समजा सीट नाही दिलेलं गाडी असे 2,00,000 होऊ शकतात त्याच्यावर कुटुंब अशी मोठी संख्या आहे आणि काय झालं की व्यवसाय सगळा ठप्प झाला म्हणजे टुलरवरती लोक चालले अगदी कमी पैशात लोक चालले परंतु ते कायदेशीरच नाही आता आपण पुण्यात पाहिलं तर टुलर गाड्या ज्या दिसत आहेत त्या MH 17 MH 32 म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या कर्नाटकच्या पण गाड्या काही त्याच्या ते पूर्णपणे इलिगल महिलांच्या सुरक्षेचा महत्त्व आहे त्यामध्ये असं काहीच लिगल नाही मग आम्ही लायसन काढले बॅच काढले परमिट आम्ही मी बोलतोय कमिशनर साहेबांचं सगळी जसं निर्णय करायचं असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः क्राऊडला ॲड्रेस केलं तर आम्ही मागे घेऊ पण त्यांचं DMA पुन्हा रिस्पॉन्स दिला पालकमंत्र्यांनी तो आदेश दिला समिती स्थापन करण्यासाठी त्यांचे आदेश सीपी तर या गोष्टीसाठी भेट देतच नाही डीसींना आणि विभागीय आयुक्तांना आम्ही जवळपास आत्तापर्यंत 20 निवेदन दिले मागच्या वर्षाला माझ्याकडे सगळ्याची रिसोड कॉपी तर बनते आणि RTOचे जे पुणे RTOचे अधिकारी आहेत त्यांची इच्छा दिसत नाही नागपूरचे डेप्युटी RTO म्हणजे 2 दिवसामध्ये बाईक टॅक्सी बंद केलं नागपूरमध्ये ओलाउबर ॲप ओपन केलं तर बाईक टॅक्सी ऑप्शन दिसत नाही आणि विदिन 2 डेज विदाऊट एनी आंदोलन झालं राजेंद्र भुयार तिथले डेप्युटी RTO प्रामाणिक कसं त्यांचा तिथला ठसा आहे आणि त्यांनी हे केलं इथल्या RTO अधिकाऱ्यांना वर्षभरापासून हे आमचं 12वं आंदोलन आहे मागच्या वेळेस मी स्वतः 7 दिवस उपोषण केलं होतं 3 दिवस आम्ही रस्त्यावरती होतो तेव्हा सुद्धा त्यांनी तिथे दखल घेतली